हाय हॅलो नमस्ते, मी प्रज्ञा, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। तर आज सकाळच्या नाश्त्याचा किंवा स्नॅक्ससुद्धा बोलू शकता तुम्ही असा मी पदार्थ बनवते, तो सुद्धा टोस्ट सँडविच। त्याची जी तयारी केली आहे इथे बघू शकता तुम्ही। आज मस्त असा तव्यावरतीच फ्राय करणार आहे सँडविच, म्हणजे टोस्ट करणार आहे मी। तर त्यासाठी मेन म्हणजे हे ब्रेड घेतलेले आहेत, इथे बॉइल्ड बटाटा घेतला आहे, इथे किसून बीट घेतलं आहे, गाजर घेतलं आहे किसून, शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, आणि हे चटणीसाठी घेतलं आहे कोथिंबीर, पुदिना, मिरची, लसूण, जिरं घेणार आहे आणि लिंबू। तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते सँडविच कसं करतात हे तुम्हाला तर माहितीच असेल, पण मी करते तर म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवूया। तर चला करूया सुरुवात आपण। सर्वात आधी मी सँडविचला लागणारी भाजी बनवून घेते, त्यासाठी इथे मी थोडंसं तेल टाकलं आहे, अगदी 1-2 चमचे बारके तेल तापलं आहे। तर सर्वात आधी मी शिमला मिरची घालून घेते शिजण्यासाठी। यात तुमची पेस्टसुद्धा घालू शकता। गाजर आणि बीट एकदमच टाकते मी। गाजर आणि बीटचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे। ते सुद्धा वापरून घेतलेलं करण्यासाठी मी हे सर्व किसून का घेतलं आहे, कारण की आपल्या घरात लहान मुलं किंवा वयस्कर माणसं असतात तर त्यांना हे चावणार नाही वयस्कर माणसांना, त्यामुळे मी हे सगळं किसून घेतलं आहे। बटाटा पण बॉईल करून घेतलेला आहे आणि तो पण स्मॅश करणार आहे। लहान मुलं जर असतील तर ते सर्व काढून टाकतात जर आपण स्लाईस टाकले तर आतमध्ये, म्हणून मी स्लाईस टाकून सुद्धा तो सँडविच होतं। पण मी तसं नाही केलं आहे कारण हे सगळ्या भाज्या आपल्या पोटात जायला पाहिजे त्यासाठी, नाहीतर काय काय जण लहान मुलं खात नाहीत, ते सगळं काढून बाजूला ठेवतात आणि फक्त पाव त्याच्यावरती ते सॉस वगैरे लावलेलं असतं तेवढंच खातात। म्हणून मी हे सगळं बारीक किसून घेतले आणि आता बटाटा टाकते त्यामध्ये। बटाटा पण भरपूर घेतले आणि आता ह्याला असं व्यवस्थित असं स्मॅश करायचं स्मॅशरच्या साह्याने, किंवा नसेल स्मॅशर आपल्याकडे तर एक ग्लास वगैरे घेतला तरी चालतो। हळद टाकते 1/2 चमचा, थोडंसं लाल तिखट, जास्त नाही मी टाकते कारण की चटणीसुद्धा आपली येणार आहे ना तिखट म्हणून, आणि चवीप्रमाणे मीठ। तेलच्या ऐवजी याला तुम्ही तुपात सुद्धा भाजी बनवू शकतात, म्हणजे ज्यांना तूप जास्त प्रमाणात आवडतं त्यांना, नाही तर तेलातच बनवलेली मस्त। आता मी ह्याला स्मॅश करते जरा ग्लासच्या साह्याने, प्रॉपर भाजी बनवून घेते। ही झाली आपली भाजी रेडी सँडविचची। गॅस मी बंद करते आणि पुन्हा एकदा त्याला स्मॅश करून घेते भाजीला खाली उतरूनकडे, म्हणजे जे छोटे छोटे बटाट्याचे तुकडे आहेत ते पण चांगले स्मॅश होऊन जातील आणि अख्खे लागणार नाही सँडविचमध्ये। इथे ही भाजी मी जरा थंड करत ठेवलेली आहे आणि आता चटणीची तयारी करूया आपण। त्यासाठी घेतलं आहे मी ते
कोथिंबीर, पुदीना, दोन मिरची, आपल्याला जसं तिखट हवं असेल तसं, मी इथे दोनच मिरच्या घेतल्या आहेत, आणि 5 ते 7 लसणीच्या पाकळ्या. अजून दाखवते पुढे चवीप्रमाणे मीठ, जिरं, एक चमच्याभर जिरं टाकायचं, लिंबू घेते इकडे, आणि ह्यात टाकायचं आहे आपल्याला हे पाव, म्हणजे पाव म्हणजे सगळा पाव नाही, दाखवते मी त्याला बघा, जो शेवटचा भाग असतो ना खालती आणि वरती ब्रेडला, तो टाकायचा असा थोडा थोडा हे करून. किंवा हे बाजूचे असे कडा कापून घ्यायच्या, त्यासुद्धा साईडच्या टाकल्या तरी चालतात. आता मी हा आधी एक एवढा टाकून बघते कितपत चटणी होती आपली, तर आता ह्याची मी चटणी करून घेते. इकडे झाली आपली चटणीसुद्धा रेडी, आणि हा टॅमॅटो केचप घेतला आहे मी, त्याच्यामध्ये ॲड केला आहे अजून. तर आणि हे बघा साईडचे कडासुद्धा काढलेले आहेत पावाचा, हा मधलाच घ्यायचा आहे आपल्याला. तर आता मी सँडविचच्या तयारीला लागते, म्हणजे पाव भाजी भरायला. एक साईडला पण टॅमॅटो केचप लावून घेऊया. जसं आपल्याला आवडत असेल त्याप्रमाणे लावायचं. आणि दुसऱ्या साईडला ही चटणी. ही घरगुती कंजूसी नाही करायची लावायला, भरपूर प्रमाणात लावायचं, अर्थात टॅमॅटो केचप वगैरे तिखट जसं आपण खात असतो तसं. आता ही भाजी भरते मी, आणि एक साईडला तिथे तवासुद्धा ठेवला आहे, गरम होतो आहे. भाजी अगदी भरून भरून आणि आता हे तुमच्याकडे चीज वगैरे असेल तर इथे आतमध्ये टाकू शकता, पण आता मी असं झटपट बनवते सिंपल असं. आणि येते असं दाबायचं त्याला, करपू द्यायचं नाही, चेक करायचं, कारण की आपल्या त्या मशीनसारखं नाही आहे. मशीन दाखवते सिग्नल झाला आहे नाही झाला आहे, ग्रीन लाईट पेटून. असे तरी व्हायला पाहिजे एकदम, पण पांढरे नाही ठेवायचे, कच्चे कच्चे, जरा टोस्ट वाटला पाहिजे ना खाताना. तव्यामध्ये करणं आणि टोस्टच्या भांड्यामध्ये करणं म्हणजे त्या मशीनमध्ये, यामध्ये फरक आहे. त्यामध्ये व्यवस्थित असे बेक होऊन येतात, मस्त टोस्ट होऊन येतात. पट जर ज्यांच्याकडे नसेलच तर मग त्यांनी काय करायचं, सँडविच खायचं नाही का, किंवा बाहेर जाऊन खाण्यापेक्षा हे असं घरगुती खाल्लेलं चांगलं ना. मशीन नसली तरी चालेल, आपण तव्यावर करून खायचं. झालाय आपला टोस्ट सँडविच रेडी, ते सुद्धा तव्यावरती केलेलं मी, तर तुम्ही सुद्धा असा करून बघा नक्की, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि व्हिडिओ कसा वाटला टोस्ट सँडविचचा तो मला लाईक कमेंट करून सांगा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.